पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढवणार, मंत्री तानाजी सावंतांचा निर्धार। तर धाराशिवच्या जागेवरून सावंतांनी भाजपला ठणकावलं। माजी मंत्री राजेश टोपेंच्या मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणी। भाजप नेते सतीश घाटगेंच्या वतीनं घनसावंगी मतदारसंघात मोटरसायकल रॅलीचं आयोजन। नांदेडमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य। जालना महानगरपालिकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल। महानगरपालिकेसाठी जनसुनावणी घेण्याची मागणी। यंदा पहिल्यांदाच कोल्हापूरच्या न्यू पॅलेसवर छत्रपती शिवरायांचा तारखेनुसार येणारा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार। संभाजीराजेंचे लहान बंधू मालोजीराजेंकडून सोहळ्याचं आयोजन। कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात कर्नाटकी बेंदूर सण साजरा। बैल मालकांनी मोठ्या हौशीनं सजवलेले बैल पंचगंगा घाटावर आणले। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं बुलढाण्यात सायकल रॅली। शाळकरी मुलांसह मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम। 5 टन प्लास्टिक, जीर्ण कपडे आणि कचरा केला जमा। प्लास्टिक मुक्तीचा दिला संदेश। प्रशासनाच्या विरोधात मंगळवेढा प्रांत कार्यालयावर हलगीनाद मोर्चा। अधिकाऱ्यांनी राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देण्याची मागणी। वर्ध्यात गोंड गोवारी समाजाचं एक दिवसीय धरणे आंदोलन। विविध मागण्यांसाठी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले। सूरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेचं काम, अक्कलकोटमधल्या शेतकऱ्यांनी पाडलं बंद। बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी स्थानिक आक्रमक। अकोल्यातल्या फ्रूट मार्केटमधील गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे आग, फळांसह लाखो रुपयांचं नुकसान। मोहोळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका। पाटकूल इथं केळीची बाग झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। वादळी वाऱ्यानं नंदुरबार जिल्ह्यात केळी बागांचं मोठं नुकसान। जमीनदोस्त झालेल्या केळी गुराढोरांना टाकण्याची आली वेळ, शेतकरी आर्थिक संकटात। जालन्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हरभरा खरेदी केंद्राला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, पण लाखोंचं नुकसान। कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं प्रहार संघटना आक्रमक। कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालत येवला तहसील कार्यालयाजवळ संघटनेचं मुंडन आंदोलन। पेरणीच्या तोंडावर लातूरच्या बाजारपेठेतून महाबीजचं बियाणं गायब। शेतकऱ्यांवर खासगी बियाणं खरेदी करण्याची आली वेळ। आणि पालघरच्या मनोरमध्ये वारली हटचं काम संथगतीनं सुरू। 2018 सुरू झालेलं काम आज 5 वर्षांनंतरही अपूर्णच। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राची खबर बात मध्ये महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, मात्र त्याआधी आत्ताच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शिंदे फडणवीसांची माहिती। मंत्रीपदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात।
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना नेते आग्रही. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा. अजित पवारांचा केसरकरांवर पलटवार. ज्या भाजपमध्ये छळ झाला त्या भाजपमध्ये मी पुन्हा जाणार नाही. विनोद तावडेंचं आमंत्रण एकनाथ खडसेंनी धुडकावलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून अमोल कोल्हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न भाजपनंच सोडवला. महाविकास आघाडीच्या काळामध्ये फक्त चाल ढकल. चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रवादीवर आरोप. राष्ट्रवादीच्या अहमदनगरच्या सभेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 गाड्या भरून कार्यकर्ते आणण्याचं अजित पवारांचं टार्गेट. गर्दी अभावी फियास्को टाळण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न. पदं दिली नाहीत म्हणून भांडायचं नाही. काम न केल्यास कानाखाली आवाज काढीन. भर सभेत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी. गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका. तर तो त्यांच्या संस्कृतीचा भाग असं म्हणत सुप्रिया सुळेंचं पडळकरांना प्रत्युत्तर. अहमदनगरमध्ये उरुसाच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. एमआयएमच्या शहराध्यक्षाचा कारनामा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मुंबईमध्ये येत्या 11 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार. यंदा 96 ते 104% पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मॉन्सूनपूर्व सरींचा राज्याला तडाखा. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात राज्यामध्ये 11 ठार तर 7 गंभीर जखमी. आणि यवतमाळच्या उमरखेडमध्ये 300 पोती बोगस खतांचा साठा जप्त. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई. महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून होणार म्हणून ज्याची चर्चा होती तो शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र या विस्तारामध्ये काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू दिला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये. तर काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळणार असल्याचं समजतंय. पाहुयात त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. लवकरच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. मंत्रिपदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात. राज्यातल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आणि त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही दोघंही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाईंना भेटलो. ते कॅबिनेटच्या बद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली. त्या बाबतीत देखील अमितभाई सकारात्मक आणि आम्ही देखील लवकरच तोही निर्णय होईल. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात वादग्रस्त आणि प्रभावहीन मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. तर नव्या मंत्रिमंडळात काही नवोदितांना संधी मिळणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. भाजपनं लोकसभेसाठी आखलेल्या मिशन 45 साठी फायदेशीर ठरणाऱ्या आमदारांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर चर्चा सुरू झाली की मंत्रिमंडळ विस्तारला होणार असं?
केव्हा होणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील आणि तुम्हाला सांगतो. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ऑगस्ट महिन्यात शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यावेळेला केवळ 18 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली. मात्र गेल्या 9 महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चाच सुरू आहे. पण आता हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचीही माहिती मिळतीय. त्यामुळं मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर शिवसेनेमधल्या मंत्रिपदाच्या इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे त्यामध्ये आघाडीवर आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून संजय शिरसाट मंत्रिमंडळ विस्ताराच्या नवनव्या तारखाही देत आहेत. मे महिन्यात सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 20 ते 21 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं शिरसाट छातीठोकपणे सांगत होते. मंत्रिमंडळात समावेशासाठी बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारखे डझनभर नेते इच्छुक आहेत. मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. विस्तार हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर 20 आमदार शपथ घेतील असा माझा कयास आहे. आणि ह्या विस्तार झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा जो गाडा आहे आणखी स्पीडने चालेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक ज्या 20 मंत्र्यांच्या माध्यमातून आणखी एक दिशा मिळेल म्हणून मला वाटतं या 8-10 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असतील, काल दिल्लीला गेले, अनेक विषयाच्या अनुषंगावरून त्यांनी चर्चाही केली. त्यातही मंत्रिमंडळ विस्तार हा पुन्हा एका व्यक्तीसाठी नाही तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा इच्छा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री प्रचंड आग्रही आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार व्हावा अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतली आहे. तर या मुद्द्यावरनं अजित पवारांनी देखील जोरदार टोला लगावलाय. शिवसेनेचे आमदार मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे डोळे लावून बसले. मंत्रिमंडळाचा आतापर्यंत फक्त एकदाच विस्तार झालाय. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 20 मंत्री आहेत. मंत्र्यांची संख्या कमी असल्यानं मंत्र्यांवर कामाचा भार वाढलाय. अनेकदा सभागृहात माहिती देताना मंत्र्यांची तारांबळ उडत असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. गतिमान कारभार करण्याकरता विस्तार करणं गरजेचं आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार व्हायला हवा असं दीपक केसरकरांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तार झालाच पाहिजे कारण आता अधिवेशन लागणार आहे. आम्हाला सुद्धा अडचण अशी होती की 2 हाऊसेस आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या दोन्ही हाऊसेसमध्ये जाणं इथल्या प्रश्नाची उत्तरं करताना मंत्र्यांची दमशाल होती कारण एका अनेक वेळेला प्रश्न दोन्ही सभागृहामध्ये एका वेळेला लागतात आणि अशा वेळेला जी अडचण होते ती मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे दूर होईल. राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. अनेक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सूटही शिवलेत अशा शब्दात अजित पवारांनी सभागृहात खिल्ली उडवली होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, त्यांना कदाचित असं वाटत असेल की 20 जणांचंच मंत्रिमंडळ चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं, महिलांना न प्रतिनिधित्व देणं त्यांना योग्य वाटत असेल, महिलांच्या एवढ्या मोठ्या वर्गाला अपमानित करणं त्यांना योग्य वाटत असेल, त्याच्यामुळे ते तसं करत असेल. पावसाळी अधिवेशन आता जवळ आलंय. अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मागणी पूर्ण होते का हे आता लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची साथ घातली आहे. दरम्यान यानंतर एकनाथ खडसेंनी विनोद तावडेंनी दिलेलं आमंत्रण धुडकावून लावलंय. ज्या पक्षामध्ये माझा छळ झाला, माझ्यावर चौकशा लावल्या गेल्या, त्या पक्षामध्ये मी पुन्हा जाणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. खडसेंची भाजपत घरवापसी. खडसेंना भाजपत येण्याचं तावडेंचं आवाहन.
खडसे पुन्हा भाजपत जाणार? एकेकाळी महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचा रस्ता धरला. राष्ट्रवादीचं राजकारण आणि एकनाथ शैलीच्या राजकारणाच्या शैलीत जमीन आसमानाचा फरक आहे. राष्ट्रवादीनं नाही म्हटलं तरी त्यांना विधान परिषद गटनेते पदाची जबाबदारी दिली असली तरी देखील राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीत खडसेंना स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रवादीत नाईलाजानं गेलेल्या खडसेंना आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी घर वापसीची साथ घातली आहे. एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं पुन्हा भाजपत यावं. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा असं मत विनोद तावडेंनी व्यक्त केलंय. तावडेंनी खडसेंना दिलेल्या निमंत्रणावरती राष्ट्रवादीनं त्यांची फिरकी घेतली आहे. काय माहिती आता विनोद तावडे हे कुठच्या कपॅसिटीमध्ये अशा आमंत्रण देत आहेत? एक तर ते त्यांच्या प्रांताध्यक्षांनी दिलं पाहिजे किंवा राष्ट्राध्यक्षांनी दिलं पाहिजे आणि ते दिल्यानंतर खडसे साहेबांनी काय त्याला विचार करतात ते पाहिलं पाहिजे. तावडेंच्या या वक्तव्यावरती खडसेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पक्षात छळ झाला त्या पक्षात पुन्हा जाणार नाही अशी भूमिका एकनाथ खडसेंनी घेतली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार नाही. ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मला असताना 2014 नंतर जो त्रास झाला ED, इन्कम टॅक्स, CBI अशा स्वरूपाचं अजूनही छळवणूक चालू आहे, अशा स्थितीमध्ये परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा विचार माझ्या मनात येणार नाही. एकनाथ खडसेंना भाजप वापसीच्या दिलेल्या निमंत्रणावरती भाजपनं सावध भूमिका घेतली आहे. त्यातच खडसेंनी 2 दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केलेली होती. पण तावडेंच्या आवाहनावरती खडसेंनी घेतलेला पवित्रा पाहता त्यांनी परतीचे दोर कापून टाकल्यासारखं वाटतंय. इम्तियाज अहमदसह लक्ष्मण घाटोळ, News 18 लोकमत, नाशिक. अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या. सभा किंवा मेळाव्याला किती गर्दी होते यावर सगळ्यांचंच बारीक लक्ष असतं. गेल्या काही दिवसात राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना रिकाम्या राहिलेल्या खुर्च्यांमुळे अनेकांची फजिती झाली होती. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नगरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात गर्दी अभावी फजिती होऊ नये याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खबरदारी घेतलेली आहे. स्वतः अजित पवारांनी एकेका जिल्ह्यातनं 10,000 गाड्या भरून कार्यकर्ते आणण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अहमदनगरमध्ये वर्धापन दिनाची सभा ठेवण्यामागे गर्दीचं गणित असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगतात. मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातनं सभेला येणं सोपं असल्यानंच सभेसाठी नगर निवडल्याचं सांगितलं जात आहे. आपला जिल्हा 13 तालुक्याचा आहे आणि जिल्ह्यात किमान सगळी मिळून कमीत कमी 10,000 वाहनं तरी त्या ठिकाणी गेली पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, विनंती आहे. तशा प्रकारे नगरमध्ये सभा घेत असताना आमचा प्रयत्न आहे नगरला, नगर जिल्ह्याला लागून असणारे बीड, नाशिक, पुणे हे ते 3 जिल्हे आहेत. तिथनं पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेत अशा प्रकारचं नियोजन आहे. अहमदनगरच्या फकीरवाडा परिसरामध्ये हजरत दम बाहरी हजरत यांच्या ऊर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकावले गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शहरातल्या मुकुंदनगर परिसरातनं चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि या मिरवणुकीत काही जण औरंगजेबाचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. औरंगजेबाचा फोटो उरुसमध्ये नाचवल्यानं राजकारण सुद्धा तापू लागलेलं आहे. फडणवीसांनी संतापून औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांना माफ करणार नसल्याचं म्हटलंय. औरंगाबादच्या फकीरवाडीमध्ये एका उरुसमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो जे आहेत ते झळकलेले आहेत. औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कोणी औरंगजेबाचं नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही.
अहमदनगर के मामले में FIR रजिस्टर हो गई है, आपने मैंने SP को खुद सूचित किया है और इसकी जांच की जाए और जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई की। महाराष्ट्राची खबर बात मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा News 18 लोकमत। अपडेट राहावंच लागेल, पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त News 18 लोकमत वर। मुली मुले अनाथ असून देखील